उत्तर प्रदेश समेत 5 राज्यों में बीजेपी हार के साए में है, इसलिए केंद्र सरकार अपने पापों को दूसरों पर थोप रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अचानक हुए लॉकडाउन के चलते मजदूरों को मझधार में छोड़ दिया था। महाराष्ट्र कांग्रेस ने उन्हीं कार्यकर्ताओं को घर पर छोड़ा, ऐसा वक्तव्य मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने किया। इस दौरान उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बयान की आलोचना भी की। मोदी साहेब आता 5 राज्यातील निवडणुकीची हार लक्षात घेऊन थोडासा डिस्टर्ब झालेले दिसतात। आता खापर कोणावर पडावं, कारण जनतेमध्ये आक्रोश आहे। म्हणजे गंगेमध्ये लोकांचे मृतदेह तरंगताना लोकांनी पाहिले, किती ठिकाणी त्यात म्हणजे पूर्णतः हा खच पडलेला होता। आणि मला या सगळ्यामध्ये हे जर म्हणत असतील की आमच्यामुळे महाराष्ट्रातून कोरोना काँग्रेसने पाठवला, तर महाराष्ट्रामध्ये कोरोना कोणी आणला? परदेशातून कोरोना आला ना, त्यावेळेस मग तुम्ही पायगड्या घातल्यात याच्यासाठी, ट्रम्पसाठी, त्याला घेऊन आलात, त्यांचा कार्यक्रम घेतला तुम्ही, आणि कुंभमेळ्यामध्ये 40-50 लाख लोक होती। हे सगळे करत असताना त्यावेळेस जर आंतरराष्ट्रीय फ्लाईट जर थांबवली असेल तर देशामध्ये कोरोना आलाच नसता। इथे आला आणि इथले लोकांमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाचे लोक थाळी वाजवत होते, थाळी भगाव कोरोना भगाव, थाळी बजाव कोरोना भगाव, असे अंधश्रद्धेवर ते लक्ष करून केंद्रित करत होते। दिवे लावायचं काम केलं, थाळी वाजवायचं काम केलं। आता थाळी वाजवल्यानं कोरोना जातो काय? काही लोकांनी सांगितलं की नाही, गंगेमध्ये जाऊन डुबकी मारा। कुंभमेळ्यात गेले 1-2 करोड लोक, कुंभमेळ्यात डुबकी मारून आले। हे संपूर्ण संघर्ष जो वाढला आहे तो भारतीय जनता पक्षाने पसरवलेला आहे। जर आंतरराष्ट्रीय विमानं आले नसते या देशात तर कोरोना आला नसता। ट्रम्पनी कोरोना घेऊन आला गुजरातमध्ये, त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे कोरोना आला तो बाहेरून आलेला आहे। मला एवढं वाटतं या सगळ्यामध्ये आम्ही जे काही सेवा केली आणि आमच्या नेत्या प्रियंकाजींनी सांगितलं की महाराष्ट्र नव्हे देशातील कामगारांना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वाऱ्यावर सोडलं, त्यांच्या वेदनेची यांना जाणीव नव्हती, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न, लोक पायी निघाले होते, अनेकांचा जाताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला आहे, आक्रोश होता लोकांमध्ये, गोरांना लहान लहान मुलांना चालताना बघून डोळ्यात पाणी यावं ही स्थिती होती। अशा वेळेस जर महाराष्ट्रातील काँग्रेस जर त्यांच्या मदतीला धावून गेली असेल परप्रांतीयासाठी, तर तो मानवतेच्या दृष्टीनं, माणुसकीच्या दृष्टीनं, ईश्वरीय सेवा म्हणून हे आम्ही काम केलं, देवाची सेवा म्हणून काम केलं। माणसाची सेवा कुठे आहे? देवाची सेवा ही माणसामध्ये आहे हे समजून आम्ही काम केलं आहे। आणि ते जर कामा त्या कामाला आता शिक्का मारतात, मोदी साहेबांनी केले, पण ते शिक्का मारत असताना त्यांना ते उपासात्मक मारलेत असं मी म्हणेल। कारण पाप, आपण केलेलं पाप जे आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केंद्रातील, ते दुसऱ्यावर ढकलण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे किंवा हे शब्द आहे तो। आणि नागपुरातून 6 ट्रेन गेल्या, त्याच्या 3 ट्रेन स्वतः तुम्ही वरून तिकीट वाटल्या होत्या, तुमच्यावर नितीन राऊतांवर सगळ्यांवर टीका आहे? नाही, नक्कीच हे आमच्यावर, काँग्रेसवर, आम्ही